त्यामुळे हा जो विलंब आहे हा लोकशाहीला अत्यंत मारक आहे, किंवा सुदृढ निकोप लोकशाही होण्याच्या दृष्टीने जो हा कायदा केला आहे त्याची ही विटंबना आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती दोषी आहे, स्पीकर दोषी आहेत, गव्हर्नर दोषी आहेत, आणि काही अर्थाने सुप्रीम कोर्ट पण दोषी आहे. मी कुठल्याही व्यक्तीबद्दल कधी बोलत नाही, परंतु तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन विचारलं आहे तर एक तर हे राज्यघटनेचं अज्ञान आहे त्यांचं, किंवा त्यांनी असं ठरवलं आहे की राजकारण आणि नीतिमत्ता याचा कुठलाही संबंध नाही आहे. देवेंद्र फडणवीस असं का बोलले किंवा मी त्यांचीच आता शिकवणी लावतो, मला वाटतं मी 50 वर्ष शिकवतोय राज्यघटना, पण असे शोध मला आजपर्यंत लागलेले नाही आहेत. जेव्हा 52 ही घटना दुरुस्ती झाली, त्या घटनेत दुरुस्तीच्या वेळी विचार असा होता की राजकीय भ्रष्टाचार थांबवायला पाहिजे, कारण राजकीय भ्रष्टाचारातून इतर भ्रष्टाचार निर्माण होतो आणि त्यामुळे कोणी जर का पक्ष सोडला स्वार्थाकरता तर तो डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजे. त्याची कारणं 10व्या शेड्यूलमध्ये सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. ते तसा तो डिस्क्वालिफ 3 महिन्यामध्ये साधारणतः त्याचा निकाल लागायला पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये जूनमध्ये या गोष्टी घडल्या, जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर 1 वर्ष 5 महिने झाले, अजून कुठेही पुढे गेलेली नाही केस. त्यामुळे हा जो विलंब आहे हा लोकशाहीला अत्यंत मारक आहे, किंवा सुदृढ निकोप लोकशाही होण्याच्या दृष्टीने जो हा कायदा केला आहे त्याची ही विटंबना आहे असं मला वाटतं. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने काय द्यायचे आदेश ते द्यायला पाहिजेत. याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती दोषी आहे, स्पीकर दोषी आहेत, गव्हर्नर दोषी आहेत, आणि काही अर्थाने सुप्रीम कोर्ट पण दोषी आहे. स्पीकरनी 3 महिन्यात निर्णय घ्यायला पाहिजे, घेतलेला नाही. गव्हर्नरनी त्यांना अधिकार नसताना विधानसभेचं आमंत्रण दिलं, जे सुप्रीम कोर्टानेच मान्य केलं की घटनाबाह्य होतं. त्यानंतर ठाकरेंनी राजीनामा दिला, मग उद्धव ठाकरे चीफ मिनिस्टर झाले. या सगळ्या ज्या घटना आहेत या त्या बऱ्याचशा घटना या राज्यघटनेच्या विसंगत आहेत राज्यघटनेशी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्यावेळी त्यांनी सांगितलं की हे स्पीकरकडे द्यायला पाहिजे, कारण सेपरेशन ऑफ पॉवर्स आहे, पण टाईम लिमिट घातली नाही, रिझनेबल टाईम म्हटलं. याचा दुरुपयोग भारतात होतो हे सुप्रीम कोर्टाला पण माहिती आहे. त्याचप्रमाणे 2/3 एकाच वेळी जायला पाहिजे हेही सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलं नाही. तेव्हा अनेक गोष्टींमध्ये सुप्रीम कोर्टाने ॲक्च्युली पळवाटा ठेवले आहेत. तेव्हा कायदा भक्कम करायचा का कायद्यात पळवाटा ठेवायचा हा आपल्या पुढचा आत्ताचा प्रश्न आहे. माझ्या मते हा निकाल त्वरित लागणं आवश्यक आहे. आता सुप्रीम कोर्ट काय म्हणतो याच्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करू शकतो. सर, काल देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत म्हटलंय की अपात्र हे सगळे शिंदे गटाचे सगळे जे आमदार आहेत ते मुळात अपात्र होणार नाहीत, आणि जर झाले तर एकनाथ शिंदेना विधान परिषदेवर घेता येईल. तर खरंच तसं काही शक्य आहे का? नाही, आता हा जो प्रश्न तुम्ही विचारलात, मी कुठल्याही व्यक्तीबद्दल कधी बोलत नाही, परंतु तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन विचारलंय तर एक तर हे राज्यघटनेचं अज्ञान आहे त्यांचं, किंवा त्यांनी असं ठरवलं आहे की राजकारण आणि नीतिमत्ता याचा कुठलाही संबंध नाही आहे, कुठल्याही मार्गाने सत्तेवर राहायचं. आता हा जो कायदा आहे, घटना 91 जी घटना दुरुस्ती केली आहे ती इतकी स्पष्ट आहे की या कायद्याखाली एखादी व्यक्ती जर का डिस्क्वालिफाय झाली तर मंत्री राहता येणार नाही हे लिहिलेलं आहे. आणि कुठपर्यंत राहता येणार नाही तर त्यांची मुदत संपेपर्यंत राहता येणार नाही, किंवा त्याच्या आत ते निवडून आले तर त्यांना मंत्री होता येईल. शब्द बघा, निवडून आले इलेक्टेड शब्द आहे, नॉमिनेटेड नाही आहे. विधानसभेवर गव्हर्नरनी नॉमिनेट करून देता येणार नाही, आता इलेक्शन घ्यायला पाहिजे. इलेक्शन घ्यायची असेल तर इलेक्शन कमिशन घेतात, ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातात नाही आहे. म्हणजे 2-4 महिने जातील, तोपर्यंत कोण चीफ मिनिस्टर राहणार? त्यामुळे मग राष्ट्रपती राजवट आणावी लागेल तिथे. तेव्हा या अनेक गोष्टी आहेत. तेव्हा मला देवेंद्र फडणवीस असं का बोलले किंवा मी त्यांचीच आता शिकवणी लावतो, मला वाटतं मी 50 वर्ष शिकवतोय राज्यघटना, पण असे शोध मला आजपर्यंत लागलेले नाही आहेत. तेव्हा मला वाटतं की सगळ्यांनी सिरियसली घ्यावं, आपण काय बोलतोय त्याचा राजकीय अर्थ काय होतो, घटनात्मक अर्थ काय होतो ते समजावून घ्यावं, किंवा तज्ज्ञांना विचारावर मग बोलावं असं मला वाटतं. सर, त्यात खरं तर विधान परिषदेवर असं